आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीगणोबा डेव्हलपर्स. घाटनांद्रा येथे शुक्रवार रोजी विजयादशमीचा सण पारंपरिक पद्धतीने आणि मंगलमय वातावरणामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आणि शासनाच्या नियमांचे पालन करून गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाची सांगता विजयादशमी अर्थातच दसरा या सणाने करण्यात आली आहे. घाटनांद्रासह परिसरामध्ये हा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी येथील छत्रपती शिवाजी चौक परिसरात असलेल्या बाजारपेठेत ग्रामस्थांनी सकाळी मांगल्याची प्रतीक असलेल्या झेंडूचे फूल, हार, तोरण आदी साहित्य घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. झेंडूच्या फुलांची आवक जास्त प्रमाणात झाल्याने विक्रेत्यांना फुले केवळ 20 ते 30 रुपये प्रतिकिलो या दराने विकावे लागले. तर 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजल्या जाणाऱ्या या विजयादशमीच्या पर्वकालावर सोने वाहन खरेदी करण्यासाठी हा दिवस शुभ असल्यानं या दिवशी येथील अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणि दुचाकी या वाहनांची खरेदी केली. तर घरोघरी मंगलमय वातावरणात या घेतलेल्या वाहनांची पूजा करण्यात सर्वजण दंग झाले होते. सायंकाळी या दिवशी थोरामोठ्यांना आपट्याची पाने भेट देऊन देण्याची प्रथा असल्याने ही पाने आणण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ नवीन कपडे परिधान करून येथून जवळच असलेल्या मनुदेवी परिसरामध्ये एकत्र आले होते. यावेळी ग्रामस्थांनी डोंगराच्या रस्त्यावर असलेल्या मनुदेवी मातेचे दर्शन घेतले. गतवर्षी कोरोना संसर्गामुळे हा सण सर्वांनी घरातच राहूनच साजरा केला होता. यावर्षी या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ आणि तरुण मंडळी या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी एकत्र आले होते. यावेळी सर्वांनी देवीजवळ एकच प्रार्थना करून आपल्यावर आलेले कोरोनाचे संकट लवकर जाऊ दे असे मागणे मागितले. पाहूयात एका तरुणाने दिलेली याविषयीची ही प्रतिक्रिया. तसेच या दिवशी आपट्याच्या पानांना सोनं म्हणून भेट देण्याची परंपरा असल्याने या झाडांची सर्व ग्रामस्थांनी सामूहिक पूजा करून हळदीकुंकू वाहिले आणि यावर्षी सोन्याचा भाव कमी राहू दे अशी मागणी मागितले. तर काही क्षणांसाठी या पानाला असलेल्या सोन्याचा मान म्हणून ही पाने तोडण्यासाठी या झाडाजवळ ग्रामस्थांची एकच झुंबड उडाली होती. सायंकाळी गावामध्ये आल्यावर प्रथम सर्व ग्रामस्थांनी स्थापना करण्यात आलेल्या दुर्गादेवीचे, हनुमंत रायाचे आणि गणपती बाप्पा तसेच सर्व देवी देवतांचे दर्शन घेऊन त्यांना आपट्याची पाने वाहिली. त्यानंतर ग्रामस्थांनी आपल्या भावकीतील नातेवाईकांच्या घरी जाऊन थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतले. तर मित्रमंडळींनी आलिंगन देऊन गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या. तसेच सुवासिनी महिलांनी देखील एकमेकींना हळदीकुंकू लावून त्यांचे तोंड गोड केले आणि विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. नमस्कार. सर्वप्रथम घाटनांद्रा परिसरातील व इतर प्रतिष्ठित व्यक्तींना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. मागील 2 वर्षापासून विजयादशमी हा सण आम्ही घरी राहून साजरा केला, परंतु याच वर्षी संसर्ग कमी पडल्यामुळे किंवा जी नागरी व्यवस्था आहे किंवा सुव्यवस्था आहे, पोलीस प्रशासन असो किंवा हॉस्पिटल्स, दवाखाने, त्याच्या संबंधी खूप चांगली अशी व्यवस्था केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग खूप कमी झाला आहे. त्यामुळे यावर्षी खूप चांगल्या पद्धतीने आम्ही हा सण साजरा करत आहोत आणि यापुढेही सर्वप्रथम यापुढेही लोकांनी किंवा जनतेनी कोरोनाचे प्रत्येक नियम पाळावेत. मास्क लावावा, सॅनिटायझर आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तत्पर राहावं. धन्यवाद. ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की लवकरात लवकर संकट टळो किंवा कोरोना संसर्ग हा भारतातूनच नव्हे तर पूर्ण जगभरातून बाहेर जावो, हीच मनुमातेच्या चरणी प्रार्थना. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी राम जोशी, घाटनांद्रा. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.